चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पात आग लागली आहे। कोल हँडलिंग प्लांट मध्ये ही मोठी आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। चंद्रपूरच्या औष्णिक वीज केंद्रात ही भीषण आग लागली आहे। प्रकल्पातल्या कोल हँडलिंग प्लांट मध्ये ही आग लागली आहे। ही आग अजूनही धुमसतीये। पॉवर स्टेशनच्या युनिट नंबर 8 आणि 9 साठीच्या कोल हँडलिंग प्लांटचा इथं वापर केला जातो। रात्री अचानक या कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये ही आग लागली आणि या आगीमध्ये प्लांटचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन विभागाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यातल्या रुग्ण दुपटीचा कालावधी हा दिवसेंदिवस वाढत चाललाय। तो 103 दिवसांवर आलाय आणि याचाच अर्थ रुग्णवाढीचा दर हा दिवसागणिक कमी होत असल्याचं हे चित्र आहे। मुंबईमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाबरोबर चाचण्यांवर सुद्धा भर देण्यात येतोय। आतापर्यंत 54,90,241 कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये अधूनमधून रुग्णांचा आकडा हा कमी दिसतोय, पण जून महिन्यामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवली आहे। गणितीय तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील। हळूहळू यामध्ये सुधारणा होऊन जूनमध्ये परिस्थिती बरीच सुधारलेली असेल, पण या काळामध्ये जर कोरोनाचा नवा व्हेरियंट आला नाही तर बराच सकारात्मक बदल दिसेल असंही तज्ज्ञ म्हणतात। धारावीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 24 नवे रुग्ण धारावीत आढळलेले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या या ठिकाणी 6,497 झाली आहे। तर दादरमध्ये 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे। माहीमध्ये 24 रुग्ण आढळलेत। राज्यात कोरोनाच्या 56,647 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि दिवसभरामध्ये कोरोनामुळे 669 जणांचा मृत्यू झालाय। दिवसभरामध्ये 51,356 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतलेत आणि राज्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 6,68,353 पोहोचली आहे। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं एप्रिल महिन्यामध्ये उच्चांक गाठला आहे। बाधितांची संख्या या महिन्यामध्ये 57% वाढली होती। बाधितांच्या प्रमाणामध्ये मृत्यूदरामध्ये घट झालेली असली तरी मृतांच्या संख्येत मात्र या महिन्यामध्ये 25% वाढ दिसतीये। सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर इथं मृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे। कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णांना रेमडेसिवीर तसंच इतर काही स्टेरॉइड्स दिले जातात, मात्र त्याचा रुग्णांवर विपरीत परिणाम होतोय। औषधांचा वापर केलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आणि त्यामुळे नाशिकमध्ये 4 रुग्णांचे डोळे गेलेत। 8 जणांच्या दातांच्या हिरड्या काढण्याची वेळ आली आहे। कान, नाक, घसा तसंच डोळ्यांवर कोरोनाचे साईड इफेक्ट्स आता दिसू लागलेत आणि त्यामुळे रुग्ण धास्तावलेत। विठू माऊलीचा गजर म्हणजे